अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज सकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे. तसंच जवळपास 30 जण यात जखमी झालेत. पहिला स्फोट शसकदरक भागात झाला तर दुसरा स्फोट याच भागात असलेल्या एनडीएस इंटेलिजन्स सर्व्हिसेस ऑफिसच्या जवळ झाला. या स्फोटात सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. यात पत्रकार आणि एनडीएस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.